दिंडोरी माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाच्या शुभारंभ दिंडोरी तालुक्यात झाला आहे। वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक अशा उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी विशेष योगदान देत आहेत। या पार्श्वभूमीवर जानोरी येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचे प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली। घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याला कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम आरोग्य विभाग करीत आहेत, परंतु काही ठिकाणी नागरिकांचे मात्र पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याने या उपक्रमाला बाधा येऊ नये यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाडी अंतर्गत उपकेंद्र जानोरी येथील आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात जनजागृती करताना दिसत आले। याचबरोबर आपण कोणत्याही खबरदारी व उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे। यावेळी आरोग्य सेवा आपल्या दारी सर्वेक्षण करताना समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा गुरव तसेच डॉक्टर सियान शाऊल, आरोग्य सेवक विजय चौधरी, आरोग्य सेवक सुरेश भवर, आरोग्य सेविका मंदा शिंदे, आरोग्य सेविका वैशाली पगार, आरोग्य सेविका आशा गटपर्वतक रेखा राजदेव, आशा सुनीता बोस तसेच गंगा जाधव, कमल गाडर तसेच सोनाली केंग तसेच स्नेहा जाधव, जयश्री चौधरी तसेच उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत जानोरी व ग्रामस्थ उपस्थित होते। या संदर्भात सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा गुरव यांनी अधिक माहिती दिली। प्रबंधभूमीसाठी संदीप गुंजाळ, दिंडोरी। आम्हाला महत्व कोरोनाबद्दल फार आम्हाला मदत, त्याचं महत्व पटलं आणि असेच गावात सर्वीकडे सांगा, म्हणजे आमच्या गावात जरा कुठेच कोरोनाचा हे येणार नाही आणि त्यातली त्यात तुम्ही आम्हाला जे महत्व दिलं आणि जी तपासण्या केल्या त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहे आणि असंच वारंवार आमच्या तपासण्या करीत चला। एवढं बोलून मी सांग, करोनाचा आला काढा, करोनाचा आला गाडा, त्याच्याकरता त्या काढा। नमस्कार, डॉक्टर संपदा आलवार गुरु, समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जानोरी 2 येथे सध्या कार्यरत आहे। सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना आपल्या राज्यभरामध्ये प्रशासनाने सुरू केलेली आहे। 15 सप्टेंबर 2020 पासून ही संकल्पना आपण राबवतो आहे। त्याच्यामध्ये आपण मुख्यत्वे कोरोनाचे जे पेशंटची संख्या रोजच्यारोज वाढते आहे त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी आणि जोपर्यंत त्याच्यावरती प्रभावी उपचार उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनशैलीत काही बदल करून किमान त्याच्यावरती नियंत्रण आणता यावी यासाठी राबवली जाते। याच्यामध्ये मुख्यत्वे करून शासनानुसार एक त्रिसूत्री काढलेली आहे, त्याच्यामध्ये आपण मास्कचा वापर करणं, हात वारंवार सॅनिटाईज करणं आणि शारीरिक अंतर 2 मीटरचं राखणं यांचा अवलंब दैनंदिन जीवनात जर केला तर त्यानेसुद्धा हा कोरोना नियंत्रणात येऊ शकतो। त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी आपण स्वतः घेतली तर किमान आपण कोरोनाला लवकरात लवकर निदान करून त्याचा उपचार करू शकतो यासाठी संकल्पना राबवण्यात येत आहे। ही संकल्पना राबवताना अनेक अडचणी येत आहेत, जसे की आशा या घरोघरी जात आहेत पण प्रत्येक नागरिकाकडून तेवढं सहकार्य त्यांना मिळत नाही। प्रत्येक नागरिकांना असं म्हणणं असतं की आम्हाला कोरोना झालेला नाही आहे तर तुम्ही आम्हाला याल, आमची तपासणी कराल आणि आम्हाला गाडीत घालून तुम्ही कोरोना सेंटरला ॲडमिट कराल। तर ही मुळात जी नागरिकांची समजूत आहे ती कमी करून प्रत्येक नागरिकांनी आशांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून ही जी संकल्पना सरकार राबवते, राज्य सरकारकडून जी आपली संकल्पना राबवली जाते त्याला सहकार्य करावं अशी माझी आणि सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची विनंती आहे। त्याचप्रमाणे ही संकल्पना या दरम्यान आपण आशा, प्रत्येक आशा, त्यांच्यासोबत आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या संदर्भात आपण ही सगळी तपासणी करून, ही 2 टप्प्यामध्ये आपण तपासणी करून त्याचा पूर्ण रिपोर्ट आपण ऑनलाईन भरतो आहे आणि ज्या अनुषंगाने आपले कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात येतील आणि आपल्याला लवकरात लवकर उपचार मिळेपर्यंत मी तर सगळ्या नागरिकांना मी एवढंच आवाहन करू इच्छिते
की आशा वर्कर आरोग्य कर्मचारी जे कोणी तुम्हाला माझे कुटुंब माझी जबाबदारी या संदर्भात तपासणीसाठी येतील सर्वेक्षणासाठी येतील त्यांना तुम्ही सर्वतोपरी मदत करून या कोरोनाच्या आजाराला नियंत्रण घालण्यास आणि किमान त्याचं निदान लवकर होण्यासाठी प्रत्येक आशा कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांना मदत करावी असं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.